नमस्कार फ्रेंड्स, टेस्टी रेसिपी या चॅनलवर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. कडक उन्हाळा पडलेला आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी आंबट असं खावंसं वाटतं. तर आता आंबे पण आता मार्केटमध्ये येऊ लागलेले आहेत. मग याचपैकी मी एक आंब्याची कैरी काल आणली होती. तर यामध्ये आपण आंब्याच्या कैरीपासून म्हणजे चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर एक कैरी मी किसून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरे पण लागणार आहे. हळद घेतलेली आहे, थोडंसं तिखट आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा पीस घेतलेला आहे. तर काय करायचं आपल्याला, सर्वात अगोदर आपण यामध्ये आता सर्वात अगोदर तिखट घालणार आहोत. आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे. अर्धी कैरी होती तर मी अर्धा चमचे तिखट त्यासाठी घालणार आहे. त्यानंतर आपण मीठ घालूया अर्धा चमचा. हळद घालणार आहोत अर्धा चमचा. त्यानंतर घालूया शेंगदाण्याचा केस आणि मोहरी आणि जिरे आहे तर ते आपल्याला तेलामध्ये फोडणी करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. तर आता याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने कैरी मी मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण. आणि आता हे जे जिरे आणि मोहरी आहेत तर ते आपल्याला फोडणी त्याची करून घ्यायची आहे. बघूया. तेलवरती ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी एका वाटीमध्ये. तर आता यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे तेलामध्ये गरम करून घ्यायचे. छान असे भाजून घ्यायचे. जिरे भाजत आहेत आपले. तुम्ही बघू शकता की जिरे छान पैकी तेलामध्ये भाजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये ते टाकून घेणार आहोत. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं परत. चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये. अशा पद्धतीने जर कैरीची आंबट चटणी केली तुम्ही तर छान लागते. नक्कीच अशा पद्धतीने एकदा प्रयत्न करा, घरी करून बघा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. आणि कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.